नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज थोडे बिथरलात का की घाबरलात की माझे घेतलेले शेअर किती खाली आले, किती कमी झाले याचा हिशोब करताय? अहो, हे तर होणार सगळं, हा मार्केटचा स्वभाव आहे। एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन होणारच, प्रसरण आकुंचन होणार, स्वाभाविक आहे ते सगळं। समुद्राची भरती ओटी होते की नाही? स्वभावाला औषध नसतं, तो स्वभाव आपल्या बाजूनी कसा वळवून घ्यायचा हे कौशल्य आहे। त्याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला जे शेअर खरेदी करायचे त्याची एक लिस्ट बनव। त्या लिस्टमधला कुठला शेअर आपल्या हव्या त्या भावाला मिळतोय तो पहा। मग त्याचे तुम्हाला 25 शेअर घ्यायचे असतील तर आज 5च घ्या, आणखीन पुढे 40-50 रुपये पडले आणखीन 5 घ्या। त्याच्यातही घाईगर्दी करू नका। उद्या नाही मिळाले मग अहो काय पळून जात आहे, काही पळून मिळून जात नाही। सगळीकडे धीर धरी रे धीरा पोटी, फळे असती रसाळ गोमटी, हे लक्षात ठेवा। काही पळून जात नाही, आज 5 घ्या, वाट बघा, परत त्याच्यापेक्षा कमी भावाला मिळालं परत 5 घ्या। कुठल्याही गोष्टीची इथे घाई नाही, कोणाचं रिस्ट्रिक्शन नाही, आपल्याला हवं तसं आपण मागू शकतो की नाही, आणि नावं ठेवायलाही कुणी नाही। तुम्ही किती शेअर घेतलेत कुणाला समजताय? त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं, पाहिजे त्या भावाला पाहिजे तितकं बार्गेनिंग करा। कोणी विचारेल येत नाही मला नकोय एवढ्या भावाला, बात खत। पण आता हे मार्केट पडण्याचं आज कारण काय झालं? कारण झालं रिलायन्स। रिलायन्सचं जे फ्युचर रिटेल बरोबर डील झाले ते पूर्ण होईल की नाही अशी शंका आली, कारण रिलायन्स रिटेलमध्ये रिलायन्सचं फ्युचर रिटेलबरोबरचं डील पूर्ण होईल की नाही अशी शंका आली। ॲमेझॉननी फ्युचर रिटेलमध्ये 1431 कोटी रुपये गुंतवले आणि स्टेक घेतला। आता राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल ॲमेझॉनकडे आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट करताना फ्युचर रिटेलनी ॲमेझॉनला आधी सांगितलं पाहिजे। त्यांना हवं असलं तर ते घेतील, त्यांना नको असलं तर त्यांनी नकार दिल्यावर दुसरीकडे जायचं असा याचा अर्थ होतो। त्यांनी त्यांना कळवलं नाही, त्यांना विचारलं नाही, आणि म्हणून त्यांनी सिंगापूर कोर्टामध्ये केस घातलेली आहे, आणि ती केस ॲमेझॉनच्या बाजूनी होताना दिसती आहे। त्यामुळं आता हे डीलचं काय होईल, काय मध्यमार्ग काढला जातो का, काय होत आहे, काय ॲमेझॉनवाल्यांची समजूत काढली जाते, काय होत आहे माहीत नाही। आता या बिझनेसमध्ये काय होत आहे हे आपल्याला कळत नाही। लोकांना एवढंच समजलं की हे डील खटाईमध्ये गेलं आहे, आता आपण आपले शेअर विकून टाका, पुढचं पुढे काय होत आहे ते बघूया। आणि रिलायन्स पडायला लागल्याबरोबर बाकी जी मार्केटवर पकड होती ती पण ढिली झाली। त्याच्याबरोबर बजाज ऑटोनी पण सांगितलं, चाललंय 2-3 दिवस माझ्या वाचनात येत आहे की ते त्यांचा प्लान जो घालणार होते तो महाराष्ट्रात घालणार नाहीत, महाराष्ट्राबाहेर देणार आहेत, काय काय ऐकू येते। त्याच वेळेला त्यांनी हे पण सांगितलं की यावेळेला पूर्वीप्रमाणे दसऱ्याचे सेल झाले नाहीत, जरा पूर्वीच्या तुलनेने बरेच कमी झाले। हे ऐकल्याबरोबर 2-व्हीलर कंपन्यांचे शेअर पडायला सुरुवात झाली, मग मोरेटोरियमची न्यूज आली, मग बँक निफ्टी पडायला सुरुवात झाली, आणि एकंदरीत मार्केटात पुष्कळ या सगळ्या कारणामुळे हळूहळू पडत गेलं। खरं बघायला गेलं तर हा आठवडा खूप महत्त्वाचा, 15 निफ्टी कंपन्यांचे या आठवड्यात रिझल्ट आहेत।
त्याच्याबरोबर बोठी एक्सपायरी भेटतो आपण त्याला, बहिलेची एक्सपायरी, ती याच आठवड्यात आहे. अमेरिकेच्या निवडणुकांचे रिझल्ट म्हणजे अगदी जवळ येऊन ठेपले. आपल्या इथे बिहारच्या निवडणुका आहेत आणि अमेरिकेच्या निवडणुकांचे परिणाम सगळ्या जगभर होत असतात, त्यामुळे लोकांचं त्याच्याकडे लक्ष आहे. स्टिम्युलस पॅकेज येणार येणार करत आता येणार नाही झालंच आहे. सगळीकडे करोना तुफान वाढायला सुरुवात झाली आहे. फक्त अमेरिकेने तेवढं धैर्य दाखवलं आहे, बाकीच्यांनी मात्र पुन्हा लॉकडाऊन आणि प्रदक्षिणा करून पुन्हा पूर्वीचेच उपाय करायला सुरुवात केली आहे, की ज्या उपायांनी कोण म्हणत आहे उपयोग होतो, कोण म्हणत आहे नाही होतो. अमेरिका मात्र म्हणते की लोक बाहेर पडायला लागल्यानंतर, सगळं अनलॉक झाल्यानंतर केस वाढणारच आहेत हे गृहितच धरून चालायला पाहिजे. त्यामुळं अमेरिका म्हणते उपाय करायचे चालू आहे, पण बाकीच्या सगळीकडे मात्र केस तुफान वाढत आहेत. भारतात मात्र रिकव्हरीचा रेट चांगला आहे. भारतात परदेशातून पैसा येतो आहे. 40-41 लेवलला क्रूड आलेला आहे. सोन्याची आयात कमी झालेली आहे, कारण सोन्याचा भावच वाढला आहे. चीनमधूनसुद्धा आयात कमी झाली आहे, त्यामुळे भारतातली स्थिती त्या मानाने पुष्कळशी चांगली आहे. जवळजवळ 90% करोनाची रिकव्हरी, म्हणजे अर्थात आकडेवारी, हां, प्रत्यक्ष जाऊन कोणी पाहिलं आहे, पण आकडेवारीनुसार 90% रिकव्हरी रेट आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर असं करेक्शन येणार, पण तुम्ही जर पेशन्स धरला तर करेक्शनमध्ये तुम्हाला स्वस्त शेअर मिळतील आणि पुढे एखाद्या महिन्यातसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला 7-8% रिटर्न मिळू शकतं. मोरेटोरियमच्या बाबतीत सगळ्या लोकांचा विचार करण्यात आला आहे. सगळ्या लोनची मिळून अमाऊंट 2 कोटीपेक्षा पुढे जाता कामा नाही असं सांगितलं आहे. 29 फेब्रुवारीच्या आधी तुमचे NPA झाले असतील तर त्याला इलाज नाही. 1 मार्च ते 31 ऑगस्ट एवढ्या कालावधीमध्ये व्याजावरचं व्याज आकारलं जाणार नाही. ज्यांनी कोणी मोरेटोरियम घेतला नाही त्यांनासुद्धा ते कॅल्क्युलेशन करून ह्यांना किती व्याजावरचं व्याज मिळालं असतं असा विचार करून त्यांच्या अकाउंटला ती रक्कम टाकली जाणार आहे. आणि समजा या मधल्या कालावधीत, म्हणजे 1 मार्च ते 31 ऑगस्ट याच्यामध्ये मध्येच कुठंतरी एखाद्याचं लोन जुलैलाच संपलं आहे, एखाद्याचं जूनला संपलं आहे, तर त्या लोकांचाही विचार केलेला असेल. म्हणजे खूप वेळेला असं होतं हो, म्हणजे आता तुम्हीसुद्धा असाल, की ज्याच्या हातून एखादी वस्तू हरवली की नाही त्याला नवीन मिळते, पण जो जपून वापरतो एखादी गोष्ट त्याला मात्र नवीन मिळत नाही. उलट त्याची एखाद दिवशी तुटली, का यावेळेस तुझं तुटलं असं विचारलं जातं. हा नेहमी येणारा अनुभव आहे. खरं तर जो जपून वापरतो त्याला काहीतरी तुम्ही स्टिम्युलस द्यायला पाहिजे, पण तसा दिला जात नाही. जो हरवतो, फाडतो, तोडतो, मोडतो त्याला नवीन वस्तू मिळते. पण यावेळेला मात्र सरकारने या सगळ्या गोष्टीचा विचार केला आहे. ज्यांनी मोरेटोरियम घेतलं नाही, वेळेवर कर्ज फेडलं आहे, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये म्हणून त्यांनी जर मोरेटोरियम घेतला असता तर त्यांना किती व्याज लागलं असतं, व्याजावरचं व्याज किती बसलं असतं हे पाहून त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट रक्कम जमा केली जाणार आहे. आणि बँकांना त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेत की ही रक्कम नोव्हेंबरपर्यंत तुम्ही जमा केली पाहिजे. माझ्या आठवणीप्रमाणे मला वाटतं आहे 1 नोव्हेंबर असावं, 5 नोव्हेंबरपर्यंत ही रक्कम जमा करायची आहे असे माझे यजमान सांगत आहेत. तर तिथपर्यंत लोकांच्या खात्यावर डायरेक्ट मात्र हे पैसे मिळणार आहेत. आज मला एक कमेंट आली होती JK पेपरबद्दल सांगा. आता JK पेपरबद्दल सांगा म्हणजे मला समजलं नाही काय सांगू.
जे के पेपरचा कारखाना कुठं आहे ते सांगू, त्याचे प्रमोटर कोण आहेत ते सांगू, काय सांगू मी? आणि हे सगळं सांगितलेल्याचा उपयोग पण काही नाही. तर जे के पेपर ज्यांनी कोणी सांगितला आहे त्याला तो शेअर घ्यायचा आहे का, त्यांनी घेतलेला आहे तो घाट्यात चालला आहे की त्याचं खरेदी करताना काही चुकलं आहे. आता अगदी तुम्हाला अंधर की बात सांगायची झाली तर पेपर इंडस्ट्रीमधनं इतकी वर्ष कुणालाही कधीही प्रॉफिट झालेला नाही. पेपर इंडस्ट्री ही फक्त ट्रेडिंग करायचे शेअर, इन्व्हेस्टमेंट करायचे शेअर नाहीत. जेव्हा पोल्युशनबद्दल गोंगाटा सुरू झाला आणि चायनाने बंदी आणली तेव्हा भारतातल्या पेपर शेअर्सना उत्तेजन मिळालं आणि ते वाढायला सुरुवात झाली. दुसरं म्हणजे प्लॅस्टिक बंदी आली. प्लॅस्टिक बंदी आल्यानंतर पेपराच्या पिशव्या वापरा, अगदी तुम्ही मोठ्या मोठ्या दुकानात गेलात तरी पेपराच्या पिशवीतूनच तुम्हाला कपडे बिपडे घालून दिले जायचे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या बंद झाल्या. त्यामुळे पेपराचा प्रचार होत गेला आणि त्या कालावधीमध्ये पेपर शेअर वाढले, त्यांचं प्रॉफिट वाढलं. पण पेपर इंडस्ट्री ना मार्जिन पण कमी असतं. आत्ता ह्या कारणामुळे त्यांचं मार्जिन पण वाढलं, त्या कंपन्या प्रॉफिटमध्ये पण आल्या. पण जवळजवळ मी 20 वर्ष आज मार्केट करते, पेपर इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री आणि हॉस्पिटल्स फारसा काही कुणाला प्रॉफिट होत नव्हता. या वेळेला करोनामुळे हॉस्पिटलचे सुद्धा शेअर चालत आहेत. त्यामुळं तुम्ही जरा हिस्ट्री काढून बघितली पाहिजे की पूर्वी काय होत होतं आणि जेव्हा तुम्हाला कुठलाही शेअर बघायचा आहे त्यावेळेला ही कंपनी डिव्हिडंड किती देते, पूर्वी तिचा भाव किती होता, ही कंपनी कोणत्या क्षेत्रात आहे, तिचा कच्चा माल काय आहे, तिचा पक्का माल काय आहे, तिचे क्लायंट्स कोण आहेत, म्हणजे कोणा तयार झालेला माल ही कोणाकोणाला देते, यांचं मार्जिन किती आहे, प्रॉफिट किती आहे, या गोष्टी तरी तुम्हाला बघता येतील. बाकी रेशो समजणार नाही पण या सगळ्या गोष्टी वाचून समजू शकतात. तुम्ही प्रयत्न करून बघा. मी आहेच तुम्हाला माहिती द्यायला, देणार नाही असं नाही, पण तुम्ही एकदा तरी मला असं सांगा ना की मी तुम्ही सांगता तसं मॅडम वाचलं. गुगलला तुम्ही टाका जे के पेपर, मग तिथे तुम्हाला बरीच आर्टिकल्स मिळतील. म्हणजे तिथे विकिपीडियाने पण जे के पेपरची माहिती दिलेली असेल, ह्यांचे प्लांट्स कुठे कुठे आहेत ते सांगितलं असेल, अर्थात शेअरच्या भावाच्या दृष्टीने काय माहिती त्याच्यातली आपण शोधायची, ही वेचक वृत्ती असायला पाहिजे. तर तुम्ही एकदा वाचून बघा आणि तुम्हाला नाही समजलं तर मी पुन्हा एकदा पुढच्या वेळेला सांगेन. हे झालं आजचं मार्केट. उद्याच्या मार्केटसाठी तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. माझी पुस्तकंही तुम्हाला लागेल तशी मदत करतीलच. माझ्या पुस्तकात मी लिहिलं आहे की शेअरच्या माहितीतलं काय बघायचं, फायनान्शियल रेशो कसे बघायचे, त्या रेशोवर शेअरचा भाव कसा अवलंबून असतो, सगळं मी दिलं आहे. फक्त कान डोळे सगळं उघडं ठेवून सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करा, लक्षपूर्वक वाचा. मात्र मी मदत करणारच आहे. पण मी एका शेअरबद्दल माहिती सांगेन, मार्केटमध्ये 8000 शेअर्स आहेत. तुम्हाला वाचून जर माहिती कळली तर एक आठवड्यात तुम्हाला 10 शेअरची माहिती मिळेल. तेवढं करा मात्र. नमस्ते.